आज आपण जे प्राइवेट MBBS कॉलेज आहे अण्णासाहेब चुदाबन पाटील मेडिकल मेमोरियल मेडिकल कॉलेज धुळे या कॉलेजचा ACPM MC धुळे या प्राइवेट MBBS कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो बघणार आहोत. नीटच्या ऑल इंडिया रँकिंगनुसार S म्हणजे असणारी नीटचं ऑल इंडिया रँकिंग आणि M म्हणजे असणारी नीटचे मार्क्स कॅटेगरीनी आहे हा कट ऑफ आपण बघणार आहोत. SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC ओपन NRI हा अधिकृत कट ऑफ आहे 2020-21 चा. ॲडमिशन टू हेल्थ सायन्स कोर्सेस 2020-21 कोटावाईज लिस्ट ऑफ लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन MBBS प्रायव्हेट कॉलेजेस. आणि ही सर्व जी लिस्ट आहे ही कोट्यानुसार म्हणजे जे काही NRI कोटा किंवा कॅटेगरीनुसार जे शेवटचं ॲडमिशन झालेलं आहे MBBS प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर ACPM मेडिकल कॉलेज धुळे हे धुळ्याचं जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज धुळे आपण त्याला म्हणणार आहोत ACPM. तर या कॉलेजमध्ये आपण जर बघितलं तर ST कॅटेगरीमधून नीटमध्ये 320 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन जे आहे ते या ठिकाणी झालेलं होतं. त्यासोबत इतर देखील कॅटेगरीची आपण नीटच्या मार्कांनुसार आणि नीटच्या ऑल इंडिया रँकिंगनुसार माहिती बघणार आहोत. तुमचा जे ऑल इंडिया रँकिंग आहे ज्या यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर या वर्षीच्या विद्यार्थ्यांचं जे नीटचं ऑल इंडिया रँकिंग असणारे त्या रँकिंगनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं हे कॉलेज मिळेल का मिळणार नाही याची तुम्हाला आज माहिती होणार आहे. त्यासोबत नीटच्या मार्क किती मार्क्स नीटमध्ये ह्या कॉलेजला ॲडमिशन घेण्याकरिता मिळवावे लागतील किंवा किती मार्क्सपर्यंत या कॉलेजला ॲडमिशन भेटू शकतं याची माहिती आज आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ACPM मेडिकल कॉलेज धुळे ह्या धुळेचं जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे त्यामध्ये SC कॅटेगरीतून जे शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं त्या शेवटच्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्याचं 2020-21 साली जे नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं ते होतं 1,12,294 आणि नीटमध्ये त्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्याला मार्क होते 470. तर यावर्षीसुद्धा ज्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 1,12,294 आतमध्ये असेल अशा SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आणि त्याचसोबत ज्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 470 जास्त मार्क्स असतील किंवा 470 जवळपास मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन जे आहे ते धुळ्याचं जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे ACPM मेडिकल कॉलेज धुळे या प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी आपण बघूयात ST कॅटेगरी. ST कॅटेगरीमधून जे 2020-21 साली ACPM मेडिकल कॉलेज धुळे या प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये जे ॲडमिशन झालेलं होतं ST कॅटेगरीतून शेवटचं ॲडमिशन त्या शेवटच्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग होता AIR रँक त्या विद्यार्थ्याची होती 2,90,553 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला मार्क होते 320. तर यावर्षीसुद्धा ज्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 2,90,553 आतमध्ये असेल आणि ज्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 320 जास्त मार्क्स असतील किंवा 320 जवळपास मार्क असतील अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन जे आहे ते ACPM मेडिकल कॉलेज धुळे या प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी आपण बघूयात VJ कॅटेगरी. VJ कॅटेगरीमधून जे शेवटचं ॲडमिशन ACPM मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी VJ कॅटेगरीतून शेवटचं ॲडमिशन जे झालेलं होतं त्या शेवटच्या विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग होता 78,570 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला मार्क होते 510. तर यावर्षीसुद्धा ज्या VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 78,570 आतमध्ये असेल आणि नीटमध्ये ज्या VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 510 जास्त मार्क्स असतील किंवा 510 दरम्यान मार्क असतील अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन जे आहे ते ACPM मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी होऊ शकतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NT1 कॅटेगरी. NT1 कॅटेगरीमधून जे शेवटचं ॲडमिशन ACPM मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी 2020-21 साली झालेलं होतं त्या शेवटच्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 97,844 आणि नीटमध्ये त्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना मार्क्स होते 487. तर यावर्षीसुद्धा ज्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 97,844 आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन. त्याचसोबत नीटमध्ये ज्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 487 जास्त मार्क्स असतील किंवा 487 जवळपास मार्क असतील अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन जे आहे ते ACPM मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी या प्रायव्हेट MBBS कॉलेजला होऊ शकतं.
त्यानंतर NT2 कॅटेगरीमधून जर आपण बघितलं तर ACPM मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी जे शेवटचं ॲडमिशन 2020-21 साली झालेलं होतं त्या शेवटच्या NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 57,519 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला मार्क होते 538. तर यावर्षी सुद्धा ज्या NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 57,519 आतमध्ये असेल आणि ज्या NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 538 जास्त मार्क्स असतील किंवा 538 दरम्यान मार्क असतील अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन ACPM मेडिकल कॉलेज धुळे या प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NT3. NT3 कॅटेगरीमधून जे शेवटचं ॲडमिशन 2020-21 साली ACPM मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी झालेलं होतं त्या शेवटच्या NT3 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 48,351 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला मार्क होते 551. तर यावर्षीसुद्धा ज्या NT3 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 48,351 आतमध्ये असेल आणि ज्या NT3 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 551 जास्त मार्क्स असतील किंवा 551 जवळपास मार्क असतील अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन ACPM मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी होऊ शकतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीतून जे शेवटचे ॲडमिशन 2020-21 साली ACPM मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी झालेलं होतं त्या कॉलेज मध्ये त्या शेवटच्या OBC विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 49,848 आणि नीटमध्ये त्या OBC विद्यार्थ्याला मार्क होते 549. तर यावर्षीसुद्धा ज्या OBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 49,848 कमी असेल आणि नीटमध्ये ज्या OBC विद्यार्थ्यांना 549 जास्त मार्क्स असतील किंवा 549 जवळपास मार्क असतील अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे ACPM मेडिकल कॉलेज धुळे या प्रायव्हेट MBBS कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीमधून जे शेवटचं ॲडमिशन 2020-21 साली ACPM मेडिकल कॉलेज धुळे या प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये झालेलं होतं त्या शेवटच्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 46,511 आणि त्या शेवटच्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया नीटचे मार्क होते 553. तर यावर्षीसुद्धा जे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 46,511 आतमध्ये असेल आणि ज्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 553 जास्त मार्क्स असतील किंवा 553 जवळपास मार्क असतील अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे ACPM मेडिकल कॉलेज धुळे या प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्यानंतर NRIचा फुल फॉर्म आहे नॉन रेसिडेन्शियल इंडियन, मराठीमध्ये अनिवासी भारतीय, म्हणजे जे भारतीय भारताच्या बाहेर राहत आहे अशा विद्यार्थ्यांचा हा कोटा असतो. तर या ठिकाणी ही जी NRI कोट्याची जी माहिती आहे ती मात्र या ठिकाणी उपलब्ध नाहीये. तर या पद्धतीने आपण सर्व ही अधिकृत माहिती जी आहे प्रायव्हेट MBBS कॉलेजचे कट ऑफ आपण सध्या बघतोय. तर याच पद्धतीने सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची जी कट ऑफ आहे त्याची देखील माहिती आपण 7 इन्फो या यूट्यूब चॅनलवरती बघितलेली आहे आणि आता आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची जी कट ऑफ आहे त्याची सिरीज जी आहे ती आता सुरू केलेली आहे.